वादळ असू शकतात, सर्क्युलेशन खूपच मोठं दिसत आहे या बाबतीत. आणि महत्त्वाची एक अजून बाब म्हणजे ह्यातलं हे कडेचं जे वादळ आहे जपानचं, ते वादळ हे बऱ्यापैकी या कॉन्टिनेंटलमधलं म्हणजे बंगालच्या उपसागर आणि सिंगापूरपासून चायना मेनलँड फिलिपिन्समधलं जे सगळं जे आहे तर ते बाष्पाने ढग ओढून घेत आहे. तर हे जे आहे तर ते बऱ्यापैकी ओढून घेत आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे साधारण तुम्हाला या इमेजमध्ये हे क्लिअर दिसते की इथं सध्या बऱ्यापैकी बाष्प नाही आहे, ढगांनी हे पूर्ण अरबी समुद्रात नाही आहेत. आयदर ते साधारण इथे सोमाल्या देशाच्या आसपास आणि हे इथं आहेत, पण हे परत महाराष्ट्र देशाची संख्या शक्यता बऱ्यापैकी कमी आहे. एक 10 दिवसाचा खंड राहू शकतो यामध्ये. तर नंतर एक 22 तारखेनंतर हे परत चालू होऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी काय करावं की त्यांच्या त्यांच्या गावामध्ये स्वतः जाऊन स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं काय पाहावं की तिथं आहे का, म्हणजे तिथं ओल आहे का जमिनीत. तुम्ही काय करावं की चार ठिकाणी चार हे दिसत आहेत जमिनीत, चार ठिकाणी चार तुम्ही खड्डे काढावे. खड्ड्यामधून 1 फूट जर ओल झाले असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्यावा. शासन काय सांगतं की 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करा. 100 मिलीमीटर पाऊस झालेला मोजणार कोण? शासन मोजणार, हवामान खातं मोजणार की शेतकरी मोजणार? तर हा संशोधनाचा विषय आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण स्वतः स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे उचलावं. जे राज शेतीमध्ये आपण काय केलं पाहिजे की स्वतः जाऊन खड्डे काढून बघितलं पाहिजे की ओल आहे की नाही. तर 1 फूट ओल असेल तर तुम्ही ते तुम्हाला साधारण पेरणी केल्यानंतर महिनाभर तरी पीक व्यवस्थित तारू शकतं. आणि या महिन्याच्या शेवटी शेवटी तर परत मान्सून सक्रिय होतोय, तर त्यावेळी ते चांगलं तुम्हाला ते जे रिझल्ट दिस हे दिसतील रिझल्ट दिसतील. तर त्या दृष्टीने आपण एक ती चांगली हे करावी, स्वतःच्या बाबतीमध्ये आपण स्वावलंबी व्हावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आता एक पर सर्क्युलेशन सर्क्युलेशन म्हणतो परत इथं आहे की अशी ही वाऱ्याची दिशा अशी आहे आणि असं करून हे परत असं होऊन असं परत ह्या सर्क्युलेशन जवळ येते.